सिलेंडर दार उघडा. हो भैया. चलो भैया. एक मिनिट, मला आधी माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. तुम्ही अजून बी मला काही बी सांगणं झालंय. सांगतो सगळं आतमध्ये बसून बोलत. नाही, हिथच बोला. तुमच्या अंगात आज अचानक काय मारा आलं की या घरात अचानक मी राहीन नाही तर शीतली राहीन असं म्हणला. काय नाही ते आतमध्ये बसून बोल. काय नाही, नीट माझ्याकडे बघून उत्तर द्या. असं नजर चोरू नका. अहो काय नाही झालं, आतमध्ये बसून बोलू. चला. हे बघा, आम्ही ठरवलं म्हणलं किती दिवस हे असंच चालणार. हा काय ते होऊन जाऊ दे एकदाच. डायरेक्ट एक घाव दोन तुकडे. वय म्हणून दोन तुकडे करायला गेला तर स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. आणि काय हो असं अचानक एका रात्रीत का वाटलं तुम्हाला? काय रे टॅलेंट, तुला माहित होतं काय सगळं? नाही, मला कुठे काय माहित होत तेव्हा. अरे गप, काय खात्यात काय पित्यात ते सगळे येऊन सांगतात तुला. एवढी मोठी गोष्ट सांगितली नाही असं होऊच शकत नाही. तुम्हाला काय मी आज नाही ओळखत. अहो आता तर काय ते खरं सांगणार आहे का? खरं ऐकायचंय ना. ऐका मग, आम्ही शीतलवर रोपईच लावली, तिने आम्हाला हरवलं, धूळ चारली आम्हाला, तिने घराबाहेर काढलं. झालं समाधान? हेच ऐकायचं होतं ना तुम्हाला. कसली पैज? अहो तुम्ही शीतलच्या प्लॅन बद्दल आम्हाला सांगितलं, मग आमचं डोकंच काम करणं झालंय. आम्ही गेलो तिकडे रात्री, आता आपल्यातले एवढे पत्ते ओपन झालेच आहेत तर राहू दे. मग दिला आम्ही चॅलेंज तुम्हाला, बघू कोण किती पाण्यात आहे. आमची पण एक आटे हे आपल्या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्या कोणालाही कळता कामा नाही. येत्या 24 तासात त्या घरात एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन. दंड करून टाका. हो तुम्ही बी एकतर ती घरात राहील नाही तर तुम्ही असली पैस लावली बाय. हो मला एकदा विचारायचं तर होत. हो प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायला आम्ही काय बांधील नाहीये. तसं बी आमचं ठरलं होत, आमच्या दोघांव्यतिरिक्त तिसरा कोणालाही सांगायचं नाही. शपथ, तुमचा एवढा मूर्ख माणूस शोधून बी सापडणार नाही. बघा तोंड सांभाळून बोला बरं का जयश्री. हो तुम्ही आधी तुमचं वागणं सांभाळा मग मी माझं तोंड सांभाळी. आता बोलल्यावर लगेच राग येतो पण अहो त्या शीतलीने परत फसवलं तुम्हाला, परत फसका केला तुमचा. तरी मी बोलली होती मम्मीला शीतलला हेच पाहिजे की आपण दोघांनी घराबाहेर जावं. त्यात तुम्ही असली पैज लावून बसलात आणि त्या शीतलीचं चांगलंच पावलं. तरीच मी म्हणते काहीतर काळबाहेर हा यात. कस काय अडकला तो तिच्या जाळ्यात? आम्ही तिला अडकवायला गेलो होतो, आम्हीच हरलो. म्हणून सांगत असते की मला काही ते बोलत जावं आपण. नाही प्रत्येक येळेच झालंय, प्रत्येक येळी तुम्ही काय ना काहीतरी गोळ घालून ठेवता, निस्तरायची पायी माझ्यावर येते. हो हे सगळं आपलं लग्न, तुमच्या आईसोबत भांडण, हे सगळ्या उपद्रव कशासाठी केलं आपण? त्या घरात राहता यावं, त्या शीतलीला त्रास देता यावं म्हणून ना. मग ते ठरलंय ते पुरं करायचं असेल तर आपण दोघांनी त्या घरातच राहणं गरजेचं आहे. काही जरी झालं तरी त्या घरात आपण परत जायलाच पाहिजे. नाही ते आता शक्यच नाही, आम्ही ना घसत परत त्या घरात नाही येणार. आता तुम्ही तिकडं जा असं कधी म्हणलं मी?
मी आता काय म्हणलं मग अशी मग घरी जायचं तिकडे म्हणून. तुम्हाला जे पाहिजे होतं ते तुम्ही केलं, आता मी काय करते ते बघा. त्या घरात आपण परत जाणार, इशितली स्वतः येऊन आपल्याला त्या घरात घेऊन जाणार. काय काही बोलतो का तुम्ही? अहो दिस इज इम्पॉसिबल, दिस इज नॉट फेअर. अशक्य गोष्टींना शक्य करून दाखवती तिचंच नाव जयडी. आता तुम्ही बघाच, नाही ती शितली स्वतःहून तुमच्या हातापाया पडून तुम्हाला घरी घेऊन गेली ना, तर माझं नाव बदलून टाकेन. मसूर चांगला झालाय ना? वय ओ जीजी. हा वय झालाय चांगला. मामा तुम्हाला जरा असा मसूर वाढू. नाही नाही नको मला. अहो मामा तुम्ही तर जास्त काय खाल्लं बी नाही, एवढ्याने पोट भरतोय तुमचं. काय ग पुष्पे काय झालं? चेवटी चिल्ले आठवण येते बघ. हो पोरीनं काय खाल्लं तर असेल का नाही कुणाच तो. मामी अहो असं काय बोलताय? भैया जयश्रींना असं उपाशी ठेवणार आहे तुम्ही, असं विचार करू नका तुम्ही. अहो जरा फोन तर लावून बघा तिला. अगं मगाशी मी फोन लावत होतो तर तूच म्हटली नका लाव म्हणून, ना तर तूच सांगतीस वय मला फोन करा म्हणून. अहो आता त्यांचं काय चाललंय काय नाही ती तर कळायला नको वय. मामी अहो असं काय करताय तुम्ही? त्यांच्या भल्यासाठी तुम्ही हो निर्णय घेतलाय ना, जरा खंबीर राहावा की नाहीतर. नाहीतर काय तिला काय जाते बाई बोलायला, तिला काय त्रास होत असेल ते तिच तिला माहित बघ. असं कसं मामी? हा जयश्रींना आता जरा त्रास होत असेल पण हे सगळं त्यांच्या चांगल्यासाठीच आहे ना. एकदा का त्या त्यांच्या हक्काच्या घरी गेल्या की त्या आयुष्यभर सुखात राहतील ना. तू म्हणतीस ते बरोबर आहे ग, पण माझं आईच काळी जाय त्यामुळे लय जीव तुटतो बघ तिच्यासाठी. आता कुठे असल काय करत असल हे एकदा कळलं का ना म्हणजे माझ्या बिचीवाला खोर लागणार नाही बघ. खरंय पण एवढं पण तोडले गत नका वागू त्या पुरीशी. जेवढं बोलून चालून राहाल ना तेवढंच चांगलंय. आणि एक एवढं मी ताणू नका ग बायानो. मी काय म्हणते त्यांची हाल हवा करणारा एक माणूस ठेवूया का आपण? पण कोण ग? आपला रावले आहे की मी बोलते त्याच्या संग. तो तिथं जाऊन त्यांचं काय चाललंय ते कसे आहेत सगळ्याचं रिपोर्टिंग करत जाईल आपल्याला, मग तर झालं. तुम्ही नका एवढी काळजी करू, आपल्या जयश्री सुखात असत्या. तुम्ही सगळेजण जीवन घ्या आता. मामी जीवन घ्या. खादून
जेवायला काय का? वय हाय की सगळं तयार आहे बघा. काय आणू? आधी सूप पिताय का तंदुरी खाणार? चेष्टा करताय इथं मला भूक लागली. तुम्ही चेष्टा करताय? नाहीतर काय मग? घर नाही ऑफिस आहे तुमचं. जणू काही इथं किराणा भरून ठेवलाय असं बोलताय. जेवायला काय आहे का? घरात नाही तर आनंद मला बाजीराव म्हणा. सरळ बोलताच येत नाही का तुम्हाला? प्रत्येक गोष्टीत वाकडच शिरायचं असतं का? होय का? आणि तुम्हाला नुसतं इथं बसून ऑर्डर सोडायला जमतं का फक्त? हे असलं बायको असल्याने पिरपिर बंद करा. आधी डोकं इसकटले आमचं. तर मलाच लय हौस होती नाही का देशमुखांची सून म्हणण्यात. तेच हे जे काही लग्न झाल्यासारखं वागता ना तुम्ही, त्याआधी बंद करा. आपलं लग्न हे फक्त अग्रीमेंट पुरतं एवढं लक्षात असू दे. ओ तुम्ही मला हे सांगायची गरज नाही. काय बी विसरलेली नाही मी. माझ्या पक्क लक्षात आहे. आहे ना लक्षात? मग दुपारी काय बोलला होता हे पण लक्षात असेल. काय बोलला होता? नाही त्या शिपलीला तुमच्या पाया पडून तुम्हाला घर घेऊन जायला लावलं तर नाव बदलून ठेवीन. बोलला होता का नाही? ओ इथं पोटात कावळे ओरडायला लागलेत. त्याचा आधी काय तर बघा. भैया टेन्शन नॉट. हे बघा मी डबा घेऊनच आलोय. चला तुम्ही दोघं जेवायला बसा. धीर यू आर टॅलेंट. बरं झालं बघ तू आला. भूक लय लागली होती. बघा याला म्हणतात काळजी. तुम्हीच बघा. एवढं नवरा असून साधा बायकोला जेवायला नाही घालू शकत. आणि म्हणे मी सरचिटणीस आहे. हो यू आर क्रॉसिंग माय लिमिट्स बर का? अहो भैया तुम्ही दोघं सारखं भांडत जाऊ नका बरं. मी भीजी बघ. तुम्ही एक काम करा, तुम्हा दोघांना भूका लागली असते ना, जेवायला बस. टॅलेंट तू एक आहेस म्हणून बरं झालं बाबा. नाहीतर काय झालं असतं आज कुणास ठाऊ. या माणसाच्या भरोशावर राहायचं म्हणजे जाऊ दे तिकडं. भैया हे अहो ऐका की, आणि मी आता ना वाकळून घुंगडी पण घेऊन आले. म्हणजे कसं ना वाढले गार टाय म्हणून. हे एक बरं केलंस बघ. नाहीतरी तर थंडीत काकडून मराठी बारी आली असती पार. मी तर आता जेवण झालं की लगेच जाऊन पडणार आहे. तसं मी डोकं धरलंय माझं. तू जेवला कर. हा भैया मी जेवण करून आलो. लईच खुश दिसते आज. हा मग हाय का झालं? काय नाही आपला असच. काय नाही असं कसं? काय नाही काहीतरी कारण असलच की. आता तुमचा फोन आलाय, अजून काय कारण पाहिजे तेव्हा? अरे वा आज विमान हवेतच आहे म्हणायचं की. बोला इमानात बसून येत आहे का इथं? आणि मी तिकडे येऊन काय करू? काय नाही निस्त माझ्या जवळ बसून राहा. मग मी तुमच्या खांद्यावर डोकं ठेवीन आणि तुमच्या गप्पा ऐकत बसीन. वारी आज लईच लाडते म्हणायचं. आणि मी तिकडे आल्यावर तिकडे ड्युटी कोण करणार? कधी येत आहे? एवढ्यात नाही वेळ लागत. वेळ लागल वय. कधी कधी असं वाटत तुम्ही इथं माझ्या बरोबर असता या क्षणाला तर लय बरं झालं असत. कधी कधीच वय फक्त.
तस तर रोजच वाटत असत, पण मी म्हणलं म्हणून लगेच येणार वे इकडं. एकदा डोळे बंद करून तरी बघ, असं वाटेल मी तुझ्या शेजारीच आहे. तस तर मी तुम्हाला रोजच बघत असते, पण तुमचा चेहरा बघायला जीव लई आतुरत असतो यो, म्हणून विचारलं कधी येणार आहे. ही एकदा का डोळ्यात साठवून ठेवलं की मन भरत असत 2 महिन्यांसाठी. येणार, मी नक्की येणार. आता मी एवढं बोलते पण तुम्हाला माझी आठवण तरी येते का? अजिबात नाही. वाटलंच होत मला, तिकडे तुमची माशुका आहे ना तुमच्या बरोबर, मग कशाला येते माझी आठवण. तिथले आठवण काढायला आधी तुला इसराल तर पाहिजे. शेतले, माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर तुझं नाव घेत असतो मी. मी डोळे बंद केले ना, फक्त तुझा चेहरा समोर येतो. आणि इथे थंडीत पण ना तुझ्या प्रेमाची झोप कामी येते बघ. शिकली तू तिथं आहेस ना, म्हणून मी इथं भक्कमपणे उभा आहे बघ. फौजीची बायकोच ना, त्याच्यासाठी खरी ताकद असते शिकले. मला कळते तुझ्यासाठी हे सगळं जड जात आहे, पण आपला संसार आताच आहे शिकले. गरज असताना कदाचित आपण एकत्र नसतो, पण एकत्र नसताना बी आपण जे काय करतो ना ते म्हणजे हॅलो घेतले घेतले झोपलीच दे. गुड नाईट. पाई भोग आल्यात माझ्याच नशिबी. अजिंक्य माझे व्हावे एवढं एकच स्वप्न बघितलं होतं लहानपणापासून, पण आज मला कळते या जन्मात तरी ते शक्य नाही. त्यांच्यासाठी काय काय केलं, असल्या हेकट मूर्ख माणसासंग लग्न पण केलं. जयडे आता लक्षात घे बर का, या पायी तुझ्या आयुष्याच मात्र झालंय तेवढं पास. आता तरी लाईनीवर ये, जरा विचार कर. उद्या ये ना, याच्या विक्षिप्तपणामुळे तुला सोडलं तर काय करणार तू? तुझ सोड, तुझ्या आई वडिलांचा विचार कर. पप्पा तर शर्मेनं मरून जातील, गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. अजिंक्य शीतलला सुखात जगू द्यायचं नाही, बदला घ्यायचा म्हणून आपण हे लग्न केलं खरं, पण ह्यात फरफट आपलीच होणार. काय बी करून आता या माणसाला सोडता कामा नये, नाहीतर आपल्या आयुष्याची वाट लागलीच. ही सगळं झालंय त्या शीतलीमुळं. अजिंक्यांच्या आयुष्यात ती आलीच नसती तर आज यातलं काहीच झालं नसतं. शीतले बघच तू, नाही तुला नाक घासत परत आम्हाला घरी न्यायला लावलं ना तर नावाची जयश्री नाही मी.